नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणेमार्फत एकूण 33 पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर सदर जाहिरातीबाबत आपण माहिती पाहणार आहोत। त्याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत व त्या पदांसाठी किती जागा आहेत, त्यांची अर्हता काय आहे, अर्ज कसा करायचा, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जे चॅनल नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पुढे मिळत राहील। चला मग पाहूया सविस्तर जाहिरात। तर पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणेमार्फत एकूण 33 जागांसाठी ही कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर व ही पदे भरण्यात येणार आहेत। तर त्याच्यामध्ये पहा, वैद्यकीय अधिकाऱ्याची 6 पदे आहेत, त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे MBBS, DCH किंवा MD बालरोग असल्यास प्राधान्य। ही तसेच दुसरं आहे, स्टाफ नर्सच्या जास्त जागा आहेत, एकूण 25 जागा आहेत, त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे BSc असणे आवश्यक आहे किंवा नर्सिंग GNM कोर्स मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून असावा। त्याच्यानंतर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, त्याच्यासाठी MBBS व MD DNB हे शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे। त्याच्यानंतर चौथं पद आहे असिस्टंट नर्सिंग कोऑर्डिनेटर, त्याच्यासाठी एक पद आहे, त्यासाठी BSc किंवा GNM नर्सिंग कोर्स मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून झालेला असावा। आणि याच्यासाठी जी अर्ज करण्याची जी पद्धती आहे ती आपल्याला बाय हँड त्या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे, आणि ती अर्ज करण्याची मुदत आहे ती पहा 8 नंबरचा मुदत आहे पॉईंट आहे 10 जूनपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। आणि त्या अर्जाचा नमुना आपल्याला www.punezp.org या वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे, आणि तो आपण बाय हँड द्यायचा आहे, पोस्टाने पाठवायचा नाही 10 जूनपर्यंत। आणि त्याचा पत्ता आहे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग 4th मजला जिल्हा परिषद पुणे, येथे आपल्याला तो अर्ज जमा करायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत जिल्हा परिषद पुणेची ही 33 पदांसाठी भरती होणार आहे, तर आपण यासाठी अर्ज 10 जूनपर्यंत करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।